राज्यातल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पुढे ढकलण्याबाबत आज अधिवेशनामध्ये ठराव मांडला जाणार आहे. ओबीसींना राजकीय आरक्षण देण्याचा निर्णय होईपर्यंत राज्यातल्या निवडणुका पुढे ढकलण्याबाबत राज्य सरकार आज विधिमंडळात ठराव मांडणार आहे. यासाठी थोड्याच वेळामध्ये सर्वपक्षीय बैठक सुद्धा होती. एम्पेरिकल डेटा उपलब्ध होईपर्यंत स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ओबीसी आरक्षण सुरू ठेवायला सुप्रीम कोर्टानं स्थगिती दिली आहे. त्यामुळे ओबीसी समाजामध्ये असंतोष आहे. पुढच्या वर्षी फेब्रुवारीमध्ये मुंबई, ठाणे, नवी मुंबई आणि नागपूरसह 15 महापालिका आणि 25 जिल्हा परिषदांची निवडणूक आहे. ओबीसी आरक्षणाशिवाय ही निवडणूक पार पडली तर महाविकास आघाडी सरकारविरोधात ओबीसींचा रोष निर्माण होऊ शकतो. त्यामुळे या सर्व निवडणुका पुढे ढकलण्यासाठी म्हणून याबाबतचा ठराव आज विधिमंडळात मांडला जाणार आहे. असे की ओबीसी शिवाय निवडणुका घेऊ नयेत अशा प्रकारचा एक मुखी ठराव मध्य प्रदेश विधानसभेने सुद्धा केला आहे आणि तशाच प्रकारचा ठराव आपण सुद्धा विधानसभेमध्ये विधानमंडळामध्ये करणार आहोत. विरोधी पक्ष, सरकारी पक्ष एकत्रितपणे तो एक मताने निर्णय घेतील की ओबीसीशिवाय निवडणुका घेऊ नये आणि तशा प्रकारे इलेक्शन कमिशनला कळवण्यात यावे.